ठीक आहे. तर उद्या आता तुमचा अल्जेब्राचा पेपर आहे आणि त्या पेपर साठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत किंवा लक्षात ठेवायच्या आहेत, किंवा आता या लास्ट पॉइंटला तुम्ही कसं रिवाइज केलं पाहिजे याबद्दल आता आपण आज डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. अल्जेब्रामध्ये तुम्हाला टोटल चार लेसन आहेत. पहिला लेसन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन, थर्ड वन अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि फोर्थ प्रोबॅबिलिटी. तर या चार लेसनमध्ये काय काय इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत किंवा कशा पद्धतीने कोणते कोणते रूल्स आहेत, कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या मेथड आहेत, त्या आज मी तुम्हाला जस्ट रिवाइज करणार आहे. सो तुम्ही लक्ष देऊन ते ऐकायचे आहेत. ठीक आहे. या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतंय. ठीक आहे. तर आता पहिल्या लेसनला आपण सुरुवात करूया. फर्स्ट लेसन आहे लिनियर इक्वेशन. ठीक आहे. आता ह्या फर्स्ट लेसन मध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये ही क्वेश्चन विचारला जातो की गिवन इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही. तर गिवन इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही ते आपल्याला कसं कळणार आहे, तर आपण त्या इक्वेशनची डिग्री चेक करणार आहे. इफ डिग्री इज वन, म्हणजे तुम्हाला डिग्री ही टर्म महत्वाची आहे, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की डिग्री म्हणजे काय. तर हायेस्ट डिग्री म्हणजेच काय, तर हायेस्ट इंडेक्स किंवा हायेस्ट पॉवरला आपण काय म्हणणार आहोत, डिग्री. तर त्या गिवन इक्वेशन मध्ये आपण काय करणार, चेक डिग्री त्याची काय आहे, म्हणजे हायेस्ट पॉवर काय आहे. इफ इट इज वन देन वी कॉल दॅट इक्वेशन ॲज अ लिनियर इक्वेशन. म्हणजे असा तुम्हाला पहिली जर तुम्ही एक्सरसाइज चेक केली तर तुमचा पहिलाच क्वेश्चन आहे की गिवन इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही तुम्हाला चेक करायचं. तर तुम्ही ह्या मेथडनी ते चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे की गिवन इक्वेशन जे आहे ते तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं असेल तर तुम्हाला मी दाखवते ते एक्सरसाइज तुमची चेक केली तर. आता लिनियर इक्वेशन जे आहे ही पहिली एक्सरसाइज आहे, ह्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आता यामध्ये ते दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय इक्वेशनचा, तर ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी, किंवा लिनियर इक्वेशन आपण असली तो ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. यामध्ये एक्स आणि वाय आहेत हे टू व्हेरिएबल्स आहेत. तर लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल हा लेसन तुम्ही इथे बघत आहात आणि सी काय कॉन्स्टंट टर्म आहे. आता पहिली जी एक्सरसाइज तुम्हाला ह्या दिलेली आहे त्या एक्सरसाइज मध्ये काय करायचंय की दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून तुम्हाला एक्स आणि वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. यामधले हे जे दोन एक्झाम्पल आहेत, हे दोन एक्झाम्पल तुम्हाला मोस्टली विचारले जाणार आहेत. ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक एक्झाम्पल येईल अशा टाईपचं. आता जर हे लिनियर इक्वेशन तुम्ही बघितले तर यामध्ये बघा एक्स ची कोइफिशियंट आणि वाय ची कोइफिशियंट सेम आहे, म्हणजे कोइफिशियंट अल्टर झाले. जेव्हा अशा टाईपचे एक्झाम्पल असतात की 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 इज फर्स्ट इक्वेशन, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. यामध्ये बघा तुम्ही चेक केलं तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालंय, कोइफिशियंट त्याच्या काय झाल्यात, अल्टर झाल्यात. अशा टाईपचे जर एक्झाम्पल आले तर तुम्हाला काय करायचंय, त्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायचे, दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे. जर तुम्ही ऍड, आता तुम्ही जर इथे चेक केलं हे दोन इक्वेशन जर आपण ऍड केले तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे जर दोन इक्वेशन आपण ऍड केले तर आपल्याला मिळेल 200x प्लस 200y इज इक्वल टू किती येणार, 1000. करेक्ट, बरोबर का. ठीक आहे. सो आता ह्यामध्ये आपण काय करणार, 200 कॉमन निक काढणार आहे. आपल्याला मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू आपल्याला मिळेल 1000 डिवाइड बाय 200 म्हणजेच 5. सो आपल्याला इक्वेशन मिळालं हे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता तुम्हाला हा क्वेश्चन असाही विचारला जातो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय. तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की आपल्याला काय करायचं, दोन इक्वेशन ऍड करायचे किंवा दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे आपल्याला एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायच्या व्हॅल्यू मिळणार. आणि मग हे दोन आलेले इक्वेशन अगेन यू हॅव टू डू सायमल्टेनियसली, यू हॅव टू सॉल्व्ह सायमल्टेनियसली, देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ठीक आहे. सो ह्या दोन इक्वेशन, दोन क्वेश्चनवर जरा फोकस करा आणि बाकी जे एक्झाम्पल आहेत हे यामध्ये आपण काय करणार आहोत, कोइफिशियंट सेम करायचे कुठल्याही एका व्हेरिएबलची
कोइफिशियंट सेम करायची आणि मग तुम्ही त्याला एलिमिनेट करू शकता. बाय एलिमिनेशन मेथड तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. सो ही फर्स्ट एक्सरसाइज होती. यामध्ये जास्त काय फार अवघड नाहीये. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ऑलरेडी ते बघितलं होतं. आता सेकंड आहे बघा फर्स्ट मेथड सॉल्व करण्याची. आपण आता बघितली फर्स्ट मेथड सॉल्व इक्वेशन सायमल्टेनियसली. ठीक आहे, ह्यालाच आपण म्हणू शकतो एलिमिनेशन मेथड. कारण आपण काय करतोय एक व्हेरिएबलला एलिमिनेट करून सेकंड एक्झाम्पल काढतो. ठीक आहे, नाव सेकंड मेथड आहे सॉल्व द इक्वेशन ग्राफिकली. ग्राफिकली आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं. आता हे कसं सॉल्व करायचं, सपोज आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला ह्यामध्ये पण असा क्वेश्चन विचारला जातो की तो चार्ट कम्प्लीट करा. असा क्वेश्चन कधी कधी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता हेच एक्झाम्पल मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करते. आता ह्या इक्वेशन मध्ये हे दोन इक्वेशन दिलेत बघा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. तर तुम्हाला काय करायचं आहे, असा चार्ट असतो. हा चार्ट एकतर तुम्हाला त्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स दिलेले असतील आणि तो चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा. तर तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये दिलेली व्हॅल्यू पुट करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करून तो चार्ट कम्प्लीट करायचा असतो. अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारला जातो. किंवा गिवन इक्वेशन काय करा, ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करून फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर मोठा विचारला तर तुम्हाला तो स्वतः टेबल पूर्ण कम्प्लीट करावा लागेल आणि तो ग्राफ अशा पद्धतीने प्लॉट करावा लागेल. ठीक आहे, सो आता आपण हे एक्झाम्पल जर बघितलं तुमच्या लक्षात येईल बघा, इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, यामध्ये त्यांनी एक्सची व्हॅल्यू मायनस 1 कन्सिडर केली आहे. तो बघा आता इथे कसं येईल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे. एक्सची व्हॅल्यू मायनस 1 प्लस वाय इज इक्वल टू 4. सो वायची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 4 प्लस 1. हे मायनस 1 जेव्हा राईट साईडला जातील तेव्हा ते प्लस झाले. सो आपल्याला मिळालं वाय इज इक्वल टू 5. सो इथे वाय इज इक्वल टू 5 मिळालं आपल्याला इथे, लक्षात येते. सो कधीही आपण जेव्हा कॉर्डिनेट लिहितो तेव्हा एक्स कॉर्डिनेट पहिला लिहितो, वाय कॉर्डिनेट सेकंड. हे तर तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे. ठीक आहे, सो एक्स कॉमा वाय, सो आपल्याला मायनस 1 5. असेच आपण हे बाकीचे चार पॉइंट्स इथे काढलेले आहेत. सेम पद्धतीने इथे पण चार पॉइंट काढायचे आणि आता आपल्याला काय करायचे, प्लॉटिंग करायचे. प्लॉटिंग करताना कधीही एका इक्वेशनचं प्लॉटिंग पूर्ण करून ती पूर्ण लाईन ड्रॉ केल्यानंतरच सेकंड लाईन कडे आपण सेकंड इक्वेशन कडे जायचं, हे लक्षात ठेवा. आता बघा मायनस 1.5 इथे आलाय, त्यानंतर 4.0. आता हा पॉइंट कुठे येणार आहे, 4.0, तर एक्स ऍक्सिस वर म्हणजे दिस पॉइंट. त्यानंतर 1.3 म्हणजे हा पॉइंट आलाय बघा. आणि 6.-2 म्हणजे दिस पॉइंट. ठीक आहे, सो हे चार पॉइंट आले का आपण जेव्हा प्लॉट केले त्याच्यानंतर मग ती आपण लाईन ड्रॉ करायची जशी ही लाईन ड्रॉ केलेली आहे. सो ही तुमची लाईन कुठल्या इक्वेशनची आहे, तर हे बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. नाव 2x-4 मग ह्याचे सगळे पॉइंट प्लॉट केले, 0.-2 दिस पॉइंट, 1.0 हा पॉइंट, 3.4 दिस पॉइंट, -1, -4 हा. सो आता ही लाईन ड्रॉ केली आणि हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, दोन लाईन ज्या पॉइंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात, ज्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करणारा पॉइंट तो जो आहे म्हणजेच दिस पॉइंट. म्हणजे ह्याचा एक्स कॉर्डिनेट काय 2, वाय कॉर्डिनेट काय 2. सो आपलं आन्सर काय आलं, एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2. हे तुमचं फायनल आन्सर असेल. सो दिस इज ग्राफिकल मेथड. आता यामध्ये जे व्हेरिएबल तुम्ही कन्सिडर केलेत म्हणजे एक्स किंवा वाय, तुम्ही तुमची चॉईस असते, पण मोस्टली तुम्ही मॅक्झिमम 1-5, 1-5, 1-5, 1-5 असे कन्सिडर करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमचा ग्राफ व्यवस्थित तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे, ही क्ल्यू लक्षात ठेवायचं आहे. आणि इक्वेशन तुम्ही रफली पण सॉल्व्ह करू शकता जेव्हा तुम्हाला कन्फर्म आन्सर मिळालं, म्हणजे ऍक्च्युली होल नंबर मिळाला पाहिजे. पॉइंट मध्ये आन्सर आलं तर तुम्हाला प्लॉट करायला प्रॉब्लेम येतो. सो आधी चेक करायचं की तुम्हाला होल नंबर मिळतोय का, त्यानंतरच मग ते फेअर करून
आणि तुमचं हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथे मेन्शन करायचंय. ठीक आहे, त्यानंतर ते दोन बॉक्स आहेत, हे जे बॉक्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करून त्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करून असा ग्राफ ड्रॉ करायचे. ग्राफ ड्रॉ प्लॉटिंग करताना हे तुम्हाला स्केल लिहिणं महत्वाचं आहे, लक्षात आलंय. सो दिस इज द ग्राफिकल मेथड टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, आता त्यानंतर थर्ड मेथड जी आहे, तुम्ही ह्या एक्सरसाइज मध्ये बघू शकता. पहिला क्वेश्चन हा फिल इन द ब्लँक्सचा आहे, फक्त यामध्ये फक्त जस्ट तुम्हाला ज्या व्हॅल्यू दिल्यात यू हॅव टू पुट दॅट व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन अँड यू हॅव टू फाइंड आउट दी अनदर व्हेरिएबल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे असाही सिम्पल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो 2 मार्काला. अदरवाईज नेक्स्ट जो क्वेश्चन इथे आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन ग्राफिकली, देन यू हॅव टू सेम तुम्हाला 2 बॉक्स काढून त्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट काढून त्यानंतर ग्राफ ड्रॉ करून मग एक्स आणि वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, सो ही ग्राफिकल मेथड आहे, थोडासा लेंदी प्रोसिजर आहे पण इझी आहे. तुम्हाला व्यवस्थित तुम्ही केलं कॅल्क्युलेशन तर तुम्हाला त्याचा आन्सर व्यवस्थित येऊ शकेल. ठीक आहे, आता नंतरचं थर्ड पॉइंट आहे, थर्ड मेथड क्रॅमर्स रूल. ठीक आहे, क्रॅमर्स रूल मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, आधी डिटर्मिनंट. ठीक आहे, आता सपोज मी तुम्हाला दिलं इथे 3, 4, 5. ठीक आहे, आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू क्रॉस मल्टीप्लाय लाईक दिस, 3, 3 × 3 मायनस 5 × 4. सो 3 × 3 = 9 मायनस 5 × 4 = 20. सो तुम्हाला आन्सर मिळेल 11. सो हे तुमची डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, सो हे साधं एक्झाम्पल अगेन 2 मार्काला येऊ शकतं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. यामध्ये तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फोर एन 5 × 3 = 22. ठीक आहे, आता यामध्ये आपण अगेन तुम्हाला काय करायचंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. सो आपण अगेन सेम कॅल्क्युलेशन करतो तशाच पद्धतीने करायचंय, 4 × 3 मायनस 5 × m = 22. सो 4 × 3 = 12 मायनस 5 m = 22. सो आपल्याला कसं मिळेल, -5 m = 22 - 12 - 5 m = 22 - 12 10. करेक्ट, सो m ची व्हॅल्यू काय येईल, 10 / 5 मायनस साईन येते, 5 × 2 = 10. सो आपल्याला मिळेल m = -2. सो अशा पद्धतीने ही तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सो हे झालं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. जर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर बघितला क्वेश्चन तर अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जातो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. ठीक आहे, त्यानंतर जे आहे तर ती मेथड, दॅट इज क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल मध्ये तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला इथे दिसतंय इक्वेशन कसं असलं पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म टू सॉल्व द इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. ठीक आहे, आता ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचे, फाइंड व्हॅल्यू फाइंड करायचे. म्हणजे तुम्ही बघाल, हे बघा, d = a1 a2 b1 b2, dx = c1 c2 b1 b2 अँड dy = a1 a2 c1 c2. यू हॅव टू सॉल्व्ह दिस 3 डिटर्मिनंट आणि मग त्या 3 व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, dx / d अँड y = dy / d. ठीक आहे, तो अशा पद्धतीने ही क्रॅमर्स रूल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही आधी a1 a2 b1 b2 c1 c2 ह्या व्हॅल्यू आधी लिहून काढायच्या व्यवस्थित. आधी चेक करायचं गिवन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, ते नसेल कधी कधी वाय ची व्हॅल्यू आधी दिलेली असते त्यावेळी तुम्ही डायरेक्ट तुम्ही वाय व्हॅल्यू पुट करता, मग ते चेक करायचे. हा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, तुम्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही हे चेक करणं खूप महत्वाचं आहे. ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणूनच तुम्ही मग a1 a2
बी वन बी टू सी वन सी टू वैल्यू लिखुन का मग हा तीन डिटर्मिनेंट ऐसी वैल्यू फाइंड आउट कराया देन यू हैव टू डिवाइड डी एक्स बाय डी मैं तुम्हारा एक्स वेरिएबल मिले वाई ऐसी वेरिएबल का डी वाई अपॉन डी के तुम्हारा वाई वेरिएबल मिले ठीक है अशा पद्धति ने क्रैमर्स रूल ने तुम्हें एक्स और वाई की वैल्यू फाइंड आउट करू शकता ठीक है त्यानंतर नेक्स्ट मेथड है आता यामध्ये फॉर्म्युले लक्षात ठेवा मी तुम्हाला लिहून दाखवते वाटलंस थर्ड रूल मध्ये आपल्याला करायचे डी ची वैल्यू फाइंड आउट करायचे ए वन ए टू बी वन बी टू डी एक्स इज इक्वल टू सी वन सी टू बी वन बी टू आणि डी वाय इज इक्वल टू ए वन ए टू सी वन सी टू हा वैल्यू तिन्ही फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला एक्स मिळेल डी एक्स अपॉन डी केल्यानंतर एंड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी हे अगदी डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं ठीक है सो दिस वन इज थर्ड मेथड टू सॉल्व द लिनियर इक्वेशन त्यानंतर फोर्थ एक्सरसाइज ओमिट है फोर्थ एक्सरसाइज नहीं है तुम्हाला त्यानंतर शेवटची एक्सरसाइज है त्यामध्ये तुम्हाला एप्लीकेशन ऑफ लिनियर इक्वेशन आता लिनियर इक्वेशन सॉल्व एप्लीकेशन म्हणजे काय तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम असतो बरोबर तर ते वर्ड प्रॉब्लेम मधून तुम्ही लिनियर इक्वेशन तयार करायचे आणि मग ते साइमल्टेनियसली सॉल्व करून व्हेरिएबल फाइंड आउट करायचे तर हे तुम्ही जे सॉल्व एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुक मधले तर ते थरली करून जावा त्याची प्रॅक्टिस करा आणि जे तुमच्या टेक्स्टबुकच्या अंडर जे असता आहेत वर्ड प्रॉब्लेम एक्सरसाइज लास्ट एक्सरसाइज मधले तर ते पण तुम्ही प्रॅक्टिस करा खूप इजी आहे दोन कंडिशन दिलेले असतात त्या इक्वेशन मध्ये त्याच्यावरून त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन तयार करायचे आहे दोन इक्वेशन तयार करण्याला सुद्धा तुम्हाला मार्क्स असतात मार्क डिस्ट्रीब्युशन फोर मार्क्सचा क्वेश्चन असतो हा सो जरी तुम्हाला थोडं मुलांना बराच प्रॉब्लेम असतो की वर्ड प्रॉब्लेम करायचे नादात नसतात पण तसं तसं अजिबात करायचं नाहीये वर्ड प्रॉब्लेम नक्की ट्राय करा तुम्ही हे जे जर तुम्ही हे पाच सहा एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मधले आणि सॉल्व एक्झाम्पल चार पाचची जरी भरपूर प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम तुम्ही इझिली करू शकाल त्यामुळे वर्ड प्रॉब्लेमला अजिबात घाबरू नका ठीक आहे दोन इक्वेशन एक्स आणि वाय व्हेरिएबल कन्सिडर करून तुम्ही दोन इक्वेशन तयार करा दोन इक्वेशन तयार करून मग बाकी तुम्ही एनी मेथडनी बाय सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एलिमिनेशन मेथड ग्राफिकल मेथड और क्रॅमर्स रूल तुम्ही कुठल्याही मेथडनी ते सॉल्व करून व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता सो वर्ड प्रॉब्लेमला प्लीज घाबरू नका ऍक्च्युअली ह्याचे व्हिडिओज हे जे एक्झाम्पल आहेत ह्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी टाकले होते युट्यूबवर मी आजही ह्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तुम्हाला जर डाऊट असेल नक्कीच तुम्ही ते बघून घ्याल ठीक आहे आता आपण नेक्स्ट लेसनकडे वळायचं आहे नेक्स्ट लेसन आहे आता तुम्ही त्याच्या आधी एक थोडंसं सांगायचं राहिलं प्रॉब्लेम सेट मधले जे हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत हे सगळे तुम्ही ट्राय करा हे सगळे सॉल्व्ह करा हे सगळे ह्यातले क्वेश्चन तुम्हाला विचारले जायचे चान्सेस आहेत एक्झामला सो सगळे चारच लेसन तुम्हाला टोटल आहेत प्रत्येक चार लेसनच्या खाली जे प्रॉब्लेम सेट आहेत त्याच्या खाली जे हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत ते सगळे तुम्ही करून जा ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये बघता क्षणी कळायला पाहिजे की अरे हे आपल्या टेक्स्टबुक मधलं झालेलं एक्झाम्पल आहे ठीक आहे सो नाउ स्टार्ट विथ द सेकंड लेसन स्टार्ट करूया आपण सेकंड लेसन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सेकंड लेसन आहे क्वाड्रॅटिक खूप महत्वाचा लेसन आणि खूप मोठा लेसन आहे ऍक्च्युअली हा अगेन तुम्हाला सेम क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो की गिवन इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही अगेन ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण काय बघणार आहोत डिग्री ठीक आहे इफ डिग्री इज टू देन द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक जसं लिनियर मध्ये डिग्री वन होती सो वी कॉल दॅट इक्वेशन एज अ लिनियर इक्वेशन तसं इथं क्वाड्रॅटिक मध्ये इफ डिग्री इज टू वी कॉल दॅट इक्वेशन एज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इथे मी लिहिते डिग्री काय असली पाहिजे टू असली पाहिजे ठीक आहे तुम्हाला यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की गिवन इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही चेक करा सेकंड इक्वेशन गिवन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा म्हणजे स्टँडर्ड फॉर्म इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो अजून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी सो कम्पेअरिंग द इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी सो हे पहिली जर तुम्ही एक्सरसाइज चेक केली त्यामध्ये हेच क्वेश्चन विचारले जात आहे तुम्ही बघू शकता पहिली एक्सरसाइज
decide whether the following equation are quadratic equation. Write the equation in standard form and write the value of a, b, c. जसं मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केलं. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय की तुम्हाला ज्या तुमच्या आयडेंटिटीज आहेत ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, प्लीज ते तुम्ही थरली करून जा. ते तुम्हाला यामध्ये लागू शकतं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. ह्या आयडेंटिटीज आहेत ज्या तुम्ही अगदी सेव्हन्थ एट पासून करत आला आहात. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. थर्ड आयडेंटिटी आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे, सो ह्या तीन आयडेंटिटी फार महत्वाच्या आहेत, तुम्हाला अल्जेब्रामध्ये लागू शकतात, म्हणजे सॉल्व करताना लागायचे चान्सेस आहेत. सो खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा आपल्याला टू रूट्स मिळतात इक्वेशनचे. ठीक आहे, टू रूट्सला आपण अल्फा बीटा असंही म्हणू शकतो, किंवा काही जो व्हेरिएबल आहे, आता इथे एक्स व्हेरिएबल वापरलाय, वाय व्हेरिएबल, त्याच्या दोन व्हॅल्यू, दोन रूट्स आपल्याला मिळतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. टू रूट्स आपण इथे फाइंड आउट करतो. आता इथे क्वेश्चन बघा, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट इच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट ऑफ द इक्वेशन. आता रूट्स आहेत की नाही आपल्याला कसं कळणार आहे, वेन, आता आपण जर ह्या एक्सच्या व्हॅल्यू त्याने दिल्यात वन आणि मायनस वन, जेव्हा त्या इक्वेशन मध्ये आपण पुट करणार, म्हणजे एक्सच्या प्लेसला जेव्हा आपण पुट करणार, त्याचा आन्सर जर झिरो आलं तर ते गिवन ते रूट्स आहेत. ते काय, त्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशनच्या, रूट्स आहेत ते. जर नाही आलं झिरो तर ते रूट्स नाही. हा क्वेश्चन सुद्धा दोन मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला सेपरेटली यू हॅव टू पुट एक्स इज इक्वल टू वन इन गिवन इक्वेशन अँड यू हॅव टू चेक द आन्सर इज झिरो, आन्सर शुड बी झिरो. ठीक आहे, तो अशा पद्धतीने हा क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द के इफ एक्स इज द रूट ऑफ ए गिवन इक्वेशन. त्याने ऑलरेडी गिवन आहे की तो रूट आहे, सो यू हॅव टू जस्ट पुट दॅट व्हॅल्यू इन गिवन इक्वेशन अँड यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ के. ठीक आहे, हे क्वेश्चन, हे जे फोर्थ फिफ्थ सिक्स हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, खूप चान्सेस आहेत विचारण्याचे. मी म्हटलं सगळे एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवते तुम्हाला. आता बघा, के एक्स स्क्वेअर प्लस सॉरी मायनस टेन एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. आणि गिवन काय, एक्स इज इक्वल टू थ्री. सो मी ती व्हॅल्यू फक्त पुट करते बघा कशी, थ्रीचा स्क्वेअर मायनस टेन इन टू थ्री प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. सो इथे थ्रीचा स्क्वेअर नाईन, नाईन के मायनस टेन थ्रीचा थर्टी प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. सो नाईन के इज इक्वल टू मायनस थर्टी प्लस थ्री काय होणार आहे, मायनस ट्वेंटी सेवन इज इक्वल टू झिरो. तुम्हाला प्लस मायनस साईन मध्ये जर कन्फ्युजन असेल त्याचेही शॉर्ट व्हिडिओज मी युट्यूबवर अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सेंड करते, प्लीज ते पण बघून घ्या. म्हणजे प्लस मायनसच्या, म्हणजे सेकंड हा जो लेसन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यामध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड आहे, त्या केसमध्ये प्लस मायनस त्या चुका तुमच्याकडून खूप जास्ती प्रमाणात होतात. सो ते होऊ नये यासाठी तुम्ही वाटलं तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, तुमचं कन्फ्युजन दूर होईल. सो नाईन के इज इक्वल टू ट्वेंटी सेवन. सो के ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ट्वेंटी सेवन डिवाइड बाय नाईन, नाईन थ्री झा ट्वेंटी सेवन. सो आपल्याला मिळाली के ची व्हॅल्यू थ्री. लक्षात आलं, सो जर गिवन त्यांनी दिलंय की एक्स इज द, एक्स इज इक्वल टू थ्री इज द रूट ऑफ गिवन इक्वेशन, सो यू हॅव टू पुट दॅट व्हॅल्यू अँड यू कॅन फाइंड आउट हिअर द व्हॅल्यू ऑफ के. लक्षात आलं, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. नाव सेकंड एक्सरसाइज जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये आपण बघणार आहोत की सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन मेथड आहे यामध्ये. आता जर आपण एखादं एक्झाम्पल बघायचं झालं तर बघा, मी तुम्हाला सांगते कसं लक्षात ठेवायचं. मी एक छोटीशी ट्रिक देते तुम्हाला, प्लीज ती लक्षात ठेवा. एक्स स्क्वेअर, आता एक्झाम्पल होत इथे, एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू झिरो, बरोबर? येस. सो आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला तर माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म त्याचा काय आहे, ए बी सी च्या व्हॅल्यू. सो इथे ए, ए ची व्हॅल्यू काय दिलेली नाही, म्हणजे ती वन असते. सो तुम्हाला इथे काय करायचं, ए इंटू सी, म्हणजेच वन इंटू फिफ्टी फोर. सो फिफ्टी फोरचे आता आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन काय आली पाहिजे, मायनस, म्हणजे बी आली पाहिजे. सो बी ची व्हॅल्यू इथे काय, मायनस फिफ्टीन आहे.
तो -15 आली पाहिजे. आता आपल्याला या 54 चे असे फॅक्टर्स पडायचे की त्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन -50 यायला पाहिजे. तर असे कोणते फॅक्टर आहेत? कोण सांगेल? श्रेया, 54 चे फॅक्टर? सांगू शकते का? 9 × 6 = 54. आता तुम्ही जर चेक केलं, तुम्हाला मी ऑलरेडी हे पण सांगते लक्षात ठेवा, बी ला जी साईन असेल ठीक आहे ती तुमच्या इथल्या बिगर नंबरला आली पाहिजे. खूप महत्वाची टीप आहे असं समजू शकता तुम्ही. बी ची व्हॅल्यू ही जी साईन ह्या मायनस साईन जर आता बी ला असेल तर तुमच्या बिगर नंबरला मायनस साईन आली पाहिजे, हे कंपल्सरी आहे ठीक आहे. आता इथे मायनस साईन आली तरी तुम्ही इथे प्लस दिली तर ते मायनस होणार, म्हणजे तुमचं 15 येणार नाही. सो इथे सुद्धा तुम्हाला काय करावे लागेल? आता मायनस साईन द्यावी लागली. सो -9 - 6 जर तुम्ही ऍड केले तर काय होणार आहेत? -15. सो आपले फॅक्टर्स मिळाले (x²-9x - 6x + 54 = 0) म्हणजे या -15 च्या ऐवजी आता आपण हे दोन रूट्स इथे वापरलेले आहेत, दोन फॅक्टर्स. आता आपल्याला या दोघांमधून कॉमन काढायचे. एक्स इज कॉमन, (x - 9) इथे -6, इथे 9 × 6 = 54 आहे त्याचं. सो आपण इथे 6 कॉमन काढणार आहे. आपल्या ब्रॅकेटमध्ये राहणार (x - 9 = 0). नाव (x - 9) कॉमन येणार आहे (x - 6 = 0), म्हणजे आपल्याला मिळालं (x - 9 = 0). सो (x = 9), (x - 6 = 0), सो (x = 6). सो हे आपले दोन रूट्स आले. सो ह्या मेथडला आपण म्हणणार आहोत फॅक्टरायझेशन मेथड. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॅक्टरायझेशन मेथड. तर तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व करायचं ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? (a×c) करायचं, त्याचे असे फॅक्टर्स पडायचे, त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन बी आली पाहिजे, आणि बी ला जी साईन असेल ते तुमच्या फॅक्टर मधल्या बिगर नंबरला द्यायची ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करा. सो ही फर्स्ट मेथड होती. नाव सेकंड मेथड आपल्याला बघायचे. सेकंड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुम्हाला नाही एक्झामला. थर्ड बघणार आहोत आपण डायरेक्ट. ही आहे बाय युझिंग फॉर्म्युला मेथड ठीक आहे. आता फॉर्म्युला मेथडमध्ये आपला फॉर्म्युला महत्वाचा आहे, तो सबस्टिट्यूट करायचा आधी, त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. एक्सरसाइज बघू आधी आपण. कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्म अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. आता बघा, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे (ax²+bx+c) = 0. म्हणजे इथे ए बी सी च्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म्युला मेथड वापरणार तर फॉर्म्युला मेथड काय आहे? तर (-b)(+or-x) = √(b²-4ac)/2a. आता बघा, इक्वल साईन इथे आहे आणि जेव्हा डिनॉमिनेटर पूर्ण मायनस बी पासून आहे ठीक आहे. जेव्हा तुम्हाला एवढा मोठा फॉर्म्युला युज करायचा आहे तर तुम्ही आधी काय करायचं? (b²-4ac) ची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करायची आणि ती काढल्यानंतर या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायची आणि त्याचा स्क्वेअर रूट काढायचा. सो तुम्हाला अशा पद्धतीने केलं तर इझी पडेल. जर तुम्ही ह्याच डायरेक्ट इक्वेशन या फॉर्म्युलामध्ये जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर थोडंसं लेंदी होऊ शकतं. सो आधी (b²-4ac) ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि त्यानंतर मग फॉर्म्युला वापरा. सो ह्या मेथडला आपण म्हणणार आहे फॉर्म्युला मेथड. खूप महत्वाचं आणि खूप इझी मेथड आहे फॉर्म्युला मेथड ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायची. आता ह्याच्या नंतरची एक्सरसाइज जी आहे त्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अगेन ही पण खूप महत्वाची एक्सरसाइज आहे. अल्फा अँड बीटा, जसं मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. सो बघा, अल्फा प्लस साईन टाकले इथे आणि बीटाच्या इथे मायनस साईन टाकले. मी मगाशी प्लस और मायनस दोन्ही म्हटलं होतं. तुम्हाला ते सेपरेट करून दोन रूट्स फाइंड आउट करायचे ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फाइंड करायचे (b²-4ac). जसं मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं की तुम्ही सेपरेट ती व्हॅल्यू फाइंड आउट करा. त्या (b²-4ac) ला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ठीक आहे. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू, म्हणजे इथे तुम्हाला म्हटलंय बघा
ट्रायंगल ड्रॉ केलाय. हा ट्रायंगलची व्हॅल्यूज म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. अगेन तिथे तुम्हाला कम्पेअरिंग स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करून ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत आणि मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर त्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला त्या इक्वेशनचं रूट्स कळणार आहे, त्याचं नेचर ऑफ रूट्स कळणार आहे. आपण खूप महत्वाचा पॉईंट आहे बघा, हा थर्ड पॉईंट, डेल्टा इज इक्वल टू झिरो म्हणजे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू झिरो जर आलं तर गिव्हन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन काय असणार आहे, रियल अँड इक्वल. इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो देन रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल, अँड इफ इट इज लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह वाली व्हॅल्यू, सो इक्वेशन रूट्स काय आहेत, नॉट रियल. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मल्टिपल चॉईसला, सेपरेट क्वेश्चन सुद्धा येईल याच्यावर. खूप महत्वाचा टॉपिक आहे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडच्या अंडरच हे सगळं येतं. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, आणि त्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून तुम्ही त्या इक्वेशनचे रूट फाइंड आउट करू शकता, ते रियल अँड इक्वल आहेत का, रियल अँड अनइक्वल आहेत का, नॉट रियल आहेत का. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि हे शेवटचा फॉर्म्युला आहे बघा, हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला दोन रूट्स देतील किंवा सम अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स देतील आणि तुम्हाला सांगतील की फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप खूप महत्वाचा पॉईंट आहे, मी परत हायलाइट करते. एक एक क्वेश्चन तर 100% याच्यावर येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, यामध्ये अल्फा प्लस बीटा मीन्स सम ऑफ रूट्स अँड अल्फा इंटू बीटा मीन्स प्रोडक्ट ऑफ रूट. इफ क्वेश्चन इज आस्क लाईक दिस की सम ऑफ रूट्स इज 10 अँड प्रोडक्ट ऑफ रूट इज 15 देन फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. सो यू हॅव टू यूज दिस फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. यू हॅव टू जस्ट पुट दॅट व्हॅल्यू, 10x + 15 इज इक्वल टू झिरो. दिस इज फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. अँड इफ टू रूट्स आर गिव्हन, सपोज 2 and 3 दीज आर द टू रूट्स ऑफ अ गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन, देन फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा टाईपचा क्वेश्चन आला, देन यू हॅव टू ऍड दिस टू लाईक दिस, यू हॅव टू मल्टीप्लाय दिस अँड देन यू हॅव टू फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. असं वेगवेगळ्या तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर अशा पद्धतीने आपण आता बघितलं की फॉर्म्युला मेथड आणि फॉर्म्युला मेथडच्या अंडर असणारे वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला कोणते विचारले जाऊ शकतात. बऱ्यापैकी सांगायचा मी प्रयत्न केला आहे. इफ तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा, अगेन मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आहे ज्यामध्ये आहे अगेन ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजेच तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट स्वतः करायचे, इक्वेशन तयार करायचे आणि तुम्हाला ते कुठल्याही मेथडनी, फॅक्टरायझेशन, फॉर्म्युला मेथड, कुठल्याही मेथडनी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सो इथे आहे ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने पहिले दोन लेसन मी इथे कव्हर केलेले आहेत, थर्ड आणि फोर्थ लेसन पण आपण आता रिवाईज करणार आहोत. तर यामध्ये जर तुम्हाला काही आतापर्यंत डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा. पहिले दोन लेसन मी आतापर्यंत कव्हर केले, लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. या दोन लेसन मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा, तर मी सांगायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, आता आपण लगेचच थर्ड आणि फोर्थ लेसन पण रिवाइज करणार आहोत, दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड प्रोबॅबिलिटी. ठीक आहे,